देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विट्यातील या डोहाळे जेवणासाठी जमली महिलांची गर्दी। गंगावतीची महिलांनी भरली खणा नारळाने ओटी। विटा येथील बोडरे वस्तीवर गुरुवारी डोहाळ जेवणाचा अनोखा सोहळा पार पडला। यावेळी परिसरातील आयाबाया गंगावतीला हळद कुंकू लावून तिची खणा नारळाने ओटी भरली। कौड कौतुकाने आणलेले पदार्थ तिला खाऊ घातले। अनेक महिलांच्या उपस्थितीत साजरे झालेले हे डोहाळे जेवण मात्र कुणा सौभाग्यवतीचे नव्हते, तर दिलीप बोडरे यांच्या कुटुंबियांनी मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या गंगावती गाईचे होते। त्यामुळेच हे डोहाळे जेवण सध्या परिसरातील लोकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे। एखाद्या सुहासिनीप्रमाणेच गंगावतीला फुलांनी सजवत बोडरे कुटुंबियांनी या डोहाळे जेवणासाठी अनेक स्त्रियांनाही निमंत्रित केले होते। तर हे डोहाळे जेवण करत असताना खूप आनंद झाल्याचे बोडरे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले। माझं नाव मीना दीपक बोडरे, मी बोडरे वस्तीवरून बोलतोय। माझी गाईचं नाव नाही तर गंगा आहे। मी गाईला माझ्या 4 दिवसापासून पाळलेलं आहे, आणलं आहे घरी आमच्या। माझी गाई आता बरोबर 4 वर्षाची झालेले गाईचे म्हणजे आता डोळ जेवण आम्ही साजरं करायला लागलोय। भरपूर आम्ही आमंत्रण दिलं, भरपूर आनंदाने सगळेजण आम्ही साजरं करायला लागलोय आता। आणि आम्ही जेवणात सुद्धा म्हणजे कार्यक्रम जसं आपण घरच्या सुनाचं करतोय किंवा मुलगीच आपल्या करतोय तसे आपण गाईची पूजा करून आज नाही तर ती गाईचं डोळं जेवण आम्ही साजरं करायला लागलोय। आणि आजपासून असं म्हणजे ह्या विटामध्ये आम्ही बघटलोच नाही आहे की गाईचं म्हणजे डोळं जेवण झालंय, त्यामुळं नाही तर आम्ही पहिल्यांदाच असं वाटतं की आम्ही गाईचं म्हणजे आपली गाई नाही आहे, आपली घरची आमची एक सदस्य म्हणून आम्ही तिला जतन केलोय। जसं सुनाचं कौतुक असतंय तसं म्हणजे गाईचं सुद्धा कौतुक सगळ्यांनी केलं। सगळेजण म्हणतात बाई घरची नाही तर सून तुझी किती छान आहे, तशी माझी घरची गौरी जी छान आहे। आणि सगळ्यांनी म्हणजे वटी भरपूर आणून आनंदानं साजरं केले। तिला साड्यासुद्धा भरपूर आले, जसं मुलगीला सुनेला साड्या घेऊन येतात तसं नाही तर साड्या, परत तिला खायला तर इतकं की डाळ गूळ, परत तिची पेंट हे सगळं घेऊन आले। आणि सांगतात की तिला चारासुद्धा म्हणजे पाकिटसुद्धा घेऊन आले ते पैशाचे, आणि तिला चारासुद्धा भरपूर द्या म्हणतात। इट्यामध्ये असं एक बोडरे वस्तीवरचं नाव आणि हे होणार सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे चमकणार माझी गौरी अशी आहे माझी गौरी। माझे नाव संध्या मयूर बोलते, माझे गाईचे नाव गंगावती आहे। गंगावती नसून माझ्या घरची एक फॅमिली मेंबर आहे। आणि माझ्या या गाईचं डोहाळे जेवण आम्ही सगळे उत्साहाने साजरे करत आहोत। खूप लोक जमा झालेले आहेत आणि आम्ही जसे म्हणजे मुलीचे किंवा सुनेचे डोहाळे जेवण करतात तसे आम्ही आमच्या गाईचेही डोहाळे जेवण करत आहोत। मग जे डोहाळे जेवणामध्ये जसे पदार्थ वगैरे आपण करतो तसे गाईच्यासाठी पण आम्ही वेगवेगळे खाद्य वगैरे आणलेले आहोत आणि ते आम्ही त्यांना तिला दिलं। डोहाळे जेवण इतके उत्साहाने साजरे करत आहोत की आम्हाला खूप आनंद झालेला आहे। माझं नाव मनोज दिलीप बोडरे आहे। आम्ही बोडरे वस्तू राहतो। आमच्या ह्या गंगावतीचं आज डोहळं जेवण आहे। मी ही गंगावती 4 दिवसाची होती तेव्हा आणलेली आहे। आज आता तिचं जी आज ती 4 वर्षी झालेली आहे। आम्ही गंगावतीचं डोहळं जेवण करत आहोत। सगळ्या समूह म्हणजे सांगली जिल्ह्यात आपण पहिल्या स्टार्टिंगला डोहळं जेवण करत आहे। आपल्या विट्या शहरात आपण हे डोहळे जेवणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे पयस्टार्टला। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पी व्ही सी,
मयूर बंब, सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टैंक, स्टील, सीमेंट से होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।